जागतिक महिला दिनी मिरजेत नगर सेविकेने पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन केलं। प्रभागात पाणी येत नसल्याने हे आंदोलन केलं। जागतिक महिला दिनानिमित्त मिरजेत नगरसेविका डॉक्टर नरगिस सय्यद यांनी प्रभागात पाणी येत नसल्याने तसेच गेले 6 महिने झाले अधिकाऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा अधिकारी कोणतीच उपाययोजना करत नसल्याने मिरजेतील वॉटर हाऊस येथील अमृत योजनेच्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले। प्रभाग 6 मधील अनेक प्रभागात पाणी येत नाही, तसेच अनेक ठिकाणी दूषित पाणी येत आहे। याबाबत अधिकाऱ्यांना सांगितले असता अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्यामुळे नगरसेविका डॉक्टर नरगिस सय्यद यांनी सोमवारी सकाळी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले। यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी मध्यस्थी करत प्रभागात पाण्याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना दिले। मात्र शहरात मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे, अधिकाऱ्यांचं याकडे दुर्लक्ष झालंय। अमृत योजनेच्या कामामुळे सर्वत्र पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, मात्र महापालिका प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष झाले असल्यानं महिला दिनानिमित्तच महिला नगरसेविकेला आंदोलन करण्याची वेळ आली आहे। नगरसेविका नरगिस सय्यद मॅडम आज या पाण्याच्या टाकीवर चढल्या होत्या, त्यांचाही हा आक्रोश आहे तो योग्य आहे, कारण गेले 6 महिने झालं त्या पाण्यासाठी आंदोलन करत आहेत, लोकांना भेटत आहेत, अधिकाऱ्यांना भेटत आहेत, पण त्याचा काही उपयोग होत नाही। म्हणून त्यांनी आज महिला दिनी आज त्यांनी आंदोलन केलं। मी त्यांना विनंती केली की तुम्ही मॅडम या खाली, आपण त्याच्यावर मीटिंग लावूया। मी तर आल्यावर बघतो तर लोकच रजेवर आहेत, कुणाच्या सहज नाही आहेत। सक्षम अधिकारी म्हणून जे आपले राजपूत साहेब होते ते असं कळलं की त्यांनी VRS घेतला आहे, गुरुवारपासून मोबाईल बंद आहे। मग ह्याची कल्पना खालच्या अधिकाऱ्यांना माहीत पाहिजे, हे असं करणं योग्य नाही आहे। लोकांना वेठीस जाण्याचं काम हे चालू आहे। आत्ता मी आयुक्त साहेबांशीही बोललो, मॅडमनाही फोन जोडून दिला त्याबद्दल। आत्ता मी लगेच अर्जंट मीटिंग लावतो आहे। अमृत जे काय झालं ते अमृतवर ढकलूनही मोकळं करायला लागलेत की अमृतमुळेचे लाईन पडले, त्यामुळे झालं, त्यामुळे झालं, पण हे न करता त्याचं काहीतरी सोल्युशन काढणं हे त्या MGP च्या अधिकाऱ्यांचं, महापालिकेच्या प्रशासनाचं आणि वॉटरवर्कच्या अधिकाऱ्यांचं काम आहे। आणि त्यांनी काही न करता उगीच अमृतवर ढकलणं हे योग्य नाही। खाली 2-3 लाईन ॲक्टिव आहेत, त्या बंद करायला लागतील। त्याच्याबद्दल यांनी काय निर्णय घेतला नाही। कुठं पाणी जास्त जास्त तिथं वॉल बसवायला पाहिजे, तेही बसवलेलं नाही आहे। तर एक लगेच आता मी आयुक्त साहेबांशी बोललो आहे, लगेच आता तातडीनं आम्ही मीटिंग लावतो आहे आणि ह्या आठवड्याभरात हा पाण्याचा प्रश्न आम्ही निकालित करतो आहे। 8 मार्च जागतिक महिला दिन वॉर्ड क्रमांक 6 गेल्या 3-4 महिने झाले, अर्धा तासच फक्त पाणी येतो, त्याच्यामध्ये पण 15 मिनिट एरच येते। प्रशासनाला मी वेळोवेळी विचारले, अधिकाऱ्यांना विचारले, तर मॅडम तांत्रिक अडचणी आहेत असं सांगितलं, तर पण एका वॉर्डमध्येच अन्याय होत आहे। वॉर्ड क्रमांक 6 अशुद्ध पाणी पुरवठा होतच आहे सगळ्यांना, नागरिकांना तिथे जुलाब उलट्या चालूच आहे। मध्येच मी एक गोटन गल्ली परिसर, गुरुवार पेठ, मुस्लिम मोहल्ला, दर्गा कमान, बुधवार पेठ आणि मुजार गल्ली इथं कमीत कमी एक तास सांगतात, पण त्याच्यामध्ये 15-20 मिनिट एअर येते, 45 मिनिट्स फक्त पाणी मिळतो। नागरिकांचा एवढा आक्रोश आहे की आज जागतिक महिला दिन असल्याने एक महिला सदस्यांना आंदोलनाची वेळ येते, ही खरंखर दुर्दैवाची बाब आहे। याच्यावर महिलांना खरं आता कमीत कमी 300-400 महिला गोटन गल्लीमध्ये जमलेल्या आहेत, तर पण शासनाचा जमावबंदी आदेश असल्याने मी एकटीच इथं आंदोलन करीत आहे। आणि माझी मागणी एवढीच आहे की किमान 2 तास तरी पाणी उपलब्ध करून देणे हो, ते पण शुद्ध आणि मुबलक पाणी। जर माझ्या मागण्या हे मान्य नाही झाले तर मी इथून उठणार नाही।